आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा चिटणीस आणि खालापूर भाजपचे ज्येष्ठ नेते शरद कदम यांनी आज आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक खोपोलीमध्ये पार पडली। या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे या उपस्थित होत्या। कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला दारुण पराभव स्वीकारावा लागला। हा पराभव कार्यकर्त्यांच्या जीवावर लागला असून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये कार्यकर्ते नाराज झाले। असे असताना माजी आमदार सुरेश लाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्षपद घेऊन पुन्हा एकदा संघटनावाढीसाठी जोर दिलाय। यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेऊन आगामी काळामध्ये पक्ष संघटना वाढीवर भर देण्यात येणार आहे। यावेळी खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले असून या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, विकासाची कामे पालकमंत्री यांच्या माध्यमातून आगामी काळामध्ये मार्गी लागणार असून पक्ष संघटना वाढीवरती विशेष भर देणार असल्याचं खासदार तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।